श्री लक्ष्मी व्रताची कथा ऐका भाविक भक्त हो। श्री लक्ष्मी व्रताची कथा ऐकल्याने काय मिळते? दारिद्र्य संकट दूर होते, देवी कृपा करते, धनदौलत प्राप्त होते, दीर्घायुषी संतती होते। श्री लक्ष्मी देवीची रूपे व नावे अनेक आहेत। कैलास पार्वती, शिराब्दीमधील सिंधू कन्या, स्वर्गातील रासेश्वरी, चंदनवनातील चंद्रा, चंपकवनातील विरजा, पद्मवनातील पद्मावती, मालतीवनातील मालती, कुंदनातील कुंददंती, केतकीवनातील सुशीला, कदंबवनातील कदंबमाला, राजगृहातील राजलक्ष्मी अशी विविध रूपे नावे प्रसिद्ध आहेत। अशा या लक्ष्मी देवीची कहाणी। द्वापार युगात सौराष्ट्र देशात भद्रश्रवा राजा राज्य करीत होता। तो पराक्रमी, 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे यामध्ये ज्ञानी होता। त्याची राणी सूरतचंद्रिका देखणी व पतिव्रता होती। त्या राजा राणीला 8 मुले होती, त्यामध्ये 7 मुलगे व 1 कन्या। कन्येचे नाव होते श्यामबाला। श्री लक्ष्मी देवीच्या मनात आले की आपण राजगृहात गेल्याने राजा व प्रजा अधिक सुखी होतील। गरिबाकडे गेल्यास तो स्वार्थाने सारीच संपत्ती स्वतःच घेईल। म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व काठी टेकत टेकत सूरतचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली। तिला पाहून एक दासी पुढे आली व त्या म्हातारीची विचारपूस करू लागली। तिचे नाव, गाव, राहण्याचे ठिकाण इत्यादी माहिती विचारली। वृद्ध स्त्रीरूपी श्री लक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझे नाव कमला, पतीचे नाव भुवनेश, आम्ही द्वारकेला राहतो। तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती। दारिद्र्यामुळे रोज त्यांची भांडणे होत। नवरा तिला मारझोड करीत असे। त्याच्या जाच्याला कंटाळून ती घर सोडून गेली। रानावनात एकटी भटकू लागली। तिची ती दशा पाहून मला तिची दया आली। सुख समृद्धी व धनदौलत देणाऱ्या व्रताची माहिती मी तिला सांगितली। माझ्या उपदेशाप्रमाणे तिने व्रत केल्यावर श्री लक्ष्मी देवी प्रसन्न झाली। व्रतामुळे त्यांची दैन्यावस्था संपली। त्यांच्या घरात आनंदी आनंद व संपत्ती खेळू लागली। पुढे ते दोघेजण निधन पावले व लक्ष्मीव्रत केल्याने लक्ष्मी लोकात वैभवाने राहिले। जितकी वर्षे त्यांनी व्रत केले तितकी 1000 वर्षे त्यांना सुखपभोग मिळाले। आता त्यांना राजकुळात जन्म मिळाला असला तरी राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडलेला आहे। त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम येथे आले आहे। त्या वृद्ध स्त्रीचे बोलणे ऐकल्यावर दासीच्या मनात कुतूहल उत्पन्न झाले। दासी नमस्कार करून म्हणाली, माताजी, व्रताची माहिती मला सांगता का? वृद्ध रूपी श्री लक्ष्मी मातेने तिला व्रताची माहिती व महती कथन केली। वृद्ध स्त्रीचे उपकार मानून दासी राणीला सांगण्यास आत गेली। राणीला आपल्या ऐश्वर्याचा व सत्तेचा फार गर्व झाला होता। राजवैभवामुळे राणी उन्मत्त झाली होती। म्हातारीचा निरोप ऐकून संतापली व तावातावाने येऊन त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला धक्काबुक्की करून फटकळपणे बोलली। राणीला वृद्ध स्त्रीरूपी श्री लक्ष्मी माता आहे हे समजलेच नाही। राणीचा उद्धटपणा पाहून श्री लक्ष्मी परत निघाली। थोड्या अंतरावर तिला राजकन्या भेटली। श्यामबालेला तिच्याकडून सर्व प्रकार समजल्यावर तिने श्री लक्ष्मी मातेची क्षमा मागितली। तेव्हा वृद्ध स्त्रीला तिची दया आली। तिने श्यामबालेला लक्ष्मीव्रताची सर्व माहिती सांगितली। मार्गशीर्ष महिन्यातील तो पहिला गुरुवार होता। राजकन्या श्यामबाला मोठ्या भक्तीने लक्ष्मीव्रत करू लागली। त्यामुळे राजा सिद्धेश्वराचा मुलगा मालाधर याच्याशी तिचा विवाह झाला। ती आपल्या पतीसमवेत राजवैभवात राहू लागली। इकडे राजा भद्रश्रवा व राणी सूरतचंद्रिका यांचेवर लक्ष्मीचा कोप झाल्याने राज्य गेले। ऐश्वर व वैभव गेल्याने त्यांची अनान्न दशा झाली। एक दिवस सूरतचंद्रिका पतीला म्हणाली, आपली कन्या राजवैभवात राहते, त्यांच्याकडे जा आणि जावयाला आपले हाल सांगा, म्हणजे त्यांना दया येईल व आपल्याला संपत्ती देतील। त्याप्रमाणे भद्रश्रवा मालाधराच्या राज्यात गेला।
तळ्याकाठी विश्रांतीसाठी बसला असताना काही दासी पाण्यासाठी तेथे आलेल्या होत्या। भद्रश्रवाला पाहून दासींनी त्याची विचारपूस केली। त्याच्याकडून श्यामबालेचा पिता असल्याचे समजल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या व सर्व प्रकार सांगितला। राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्यास मोठ्या आदराने राजवाड्यात आणले व सत्कार केला। काही दिवसांनी पाहुणचार घेतल्यावर भद्रश्रवा परत जातेवेळी श्यामबालेने द्रव्याने भरलेला हंडा बरोबर दिला। भद्रश्रवा हंडा घेऊन परत आलेला पाहून सूरतचंद्रिकेला आनंद झाला। तिने घाईने हंडा उघडला तर हंड्यामधून द्रव्य न येता कोळसे बाहेर पडले। हा सर्व प्रकार लक्ष्मीच्या अवकृपेमुळे झालेला होता। काही दिवसांनी सूरतचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली। मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार असल्यामुळे श्यामबालेने लक्ष्मीव्रत केले व आपल्या मातेकडूनही करवून घेतले। सूरतचंद्रिका आपल्या नगरात परत आली। राणीने लक्ष्मीव्रत केलेले असल्याने पूर्वीचे सर्व वैभव तिला मिळाले। काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली। श्यामबालेने पित्याला कोळसे दिले व आपणास काहीच दिले नाही हा राग सूरतचंद्रिकेच्या मनात होताच, त्यामुळे राणीने आपल्या कन्येचे स्वागत केले नाही। तरी श्यामबाला न रागवता परत निघाली व जाताना माहेरचे थोडे मीठ बरोबर घेतले। राजगृही परत आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले, माहेराहून काय आणलेस? ती म्हणाली, राज्याचे सार आणले। पती म्हणाला, म्हणजे काय? थोडा धीर धरा म्हणजे समजेल, असे श्यामबाला म्हणाली। त्या दिवशी भोजनात सर्व पदार्थ आणली। नंतर श्यामबालेने थोडे मीठ वाढल्यावर सर्व पदार्थ रुचकर लागले। हेच ते राज्याचे सार, हे म्हणणे राजाला पटले। मग मोठ्या आनंदाने त्यांचे भोजन संपले। सारांश, जो कोणी लक्ष्मीव्रत करील त्याच्यावर लक्ष्मीची कृपा होते, सर्व मनोरथ पूर्ण होतात। मात्र वैभव मिळाल्यावर उन्मत्त होऊ नये व हे व्रत करण्यास चुकू नये। दर गुरुवारी पोथी न विसरता वाचावी अशी श्री लक्ष्मीव्रताची कथा, गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण। श्री लक्ष्मीदेव्ये नमहा।